आज आपण शिकणार आहोत पूर्णांकाशी संबंधित खालील संकल्पना आपण कित्येक परिस्थितीत संख्यांच्या पुढे धनचिन्ह म्हणजे प्लस साईन किंवा ऋणचिन्ह म्हणजेच मायनस साईन लावतो साधारणतः ह्यांचा उपयोग उलट परिस्थितींना व्यक्त करण्यासाठी केला जातो जसे की बँक खात्यामध्ये जमा केल्या जाणारी रक्कम अधिक चिन्हाने आणि बँक खात्यातून काढलेली रक्कम वजा चिन्हाने व्यक्त केली जाते ह्याच प्रकारे शून्य डिग्री सेल्सिअसच्या वरचं तापमान व्यक्त करण्यासाठी अधिक चिन्हाचा आणि शून्य डिग्री सेल्सिअसच्या खालचं तापमान व्यक्त करण्यासाठी वजा चिन्हाचा उपयोग केला जातो जर कुठल्या संख्येला धनचिन्हासोबत सोबत व्यक्त केले जाते तर तिला एक धनसंख्या म्हणजेच पॉझिटिव्ह नंबर म्हणतात ह्याच प्रकारे जर कुठल्या संख्येला ऋण चिन्हा सोबत व्यक्त केले जाते तर तिला एक ऋण संख्या म्हणजेच नेगेटिव्ह नंबर म्हणतात सर्व धनसंख्या सर्व ऋणसंख्या आणि शून्यने तयार होणाऱ्या समूहाला आपण पूर्णांक म्हणतो म्हणजेच इंटिजस म्हणतो व्यक्त केलेले पूर्णांक जसे की अधिक एक अधिक दोन अधिक तीन इत्यादींना धनपूर्णांक म्हणतात म्हणजेच पॉझिटिव्ह इंटिजस साधारणत आपण ह्यांना चिन्ह न लावताच व्यक्त करतो म्हणून लक्षात ठेवा शून्य व्यतिरिक्त जर कुठल्या पूर्णांकासोबत चिन्ह लागलेलं नसेल तर तो एक धनपूर्णांकच असतो ह्याच प्रकारे ऋणचिन्हाने व्यक्त केलेले पूर्णांक जसे की वजा एक वजा दोन वजा तीन इत्यादींना ऋणपूर्णांक म्हणतात म्हणजेच नेगेटिव्ह एंटिजेस शून्य हा धनपूर्णांकही नाही आणि ऋणपूर्णांकही नाही म्हणूनच ह्याच्यासोबत कुठलेही चिन्ह लावले जात नाही पूर्णांकांना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपण संख्या रेषेचा उपयोग करतो पूर्णांकाची रेषा बनवण्यासाठी आधी आपण एक रेख ओढतो नंतर तिच्यावर समान अंतरावर बिंदू अंकित करतो यापैकी कोणत्याही एका बिंदूला शून्य गृहीत धरून त्याच्या उजवीकडे धनपूर्णांक व्यक्त करतो आणि डावीकडे ऋणपूर्णांक व्यक्त करतो जसे संख्या रेषेवर सहाचे स्थान शून्यच्या उजवीकडे सहा पावलांच्या अंतरावर व्यक्त केले जाते ह्याच प्रकारे संख्या रेषेवर वजा चार चे स्थान शून्यच्या डावीकडे चार पावलांच्या अंतरावर व्यक्त केले जाते पूर्णांकांना संख्या रेषेवर व्यक्त केल्यामुळे ह्यांची तुलना करणं सोपं होऊन जातं संख्या रेषेवर कशा प्रकारे तुलना करता तुम्ही सांगू शकता सोचिये सोचिये चला, विचार करा, विचार करा। चला आम्हीच सांगतो संख्या रेषेवर उजवीकडे संख्यांची किंमत वाढते आणि डावीकडे संख्यांची किंमत कमी होते म्हणजेच संख्या रेषेवर डावीकडील संख्या लहान असतात आणि उजवीकडील संख्या मोठ्या असतात म्हणूनच आपण म्हणतो की वजा चार सहा पेक्षा लहान संख्या आहे ह्याच प्रकारे जर ऋण पूर्णांकाबाबत विचार केला जसे की वजा दोन आणि वजा पाच तर वजा दोन वजा पाचच्या उजवीकडे असल्यामुळे वजा पाच पेक्षा मोठी संख्या आहे जर ही वजा पाच वजा दोनच्या डावीकडे असल्यामुळे वजा दोनपेक्षा पेक्षा लहान संख्या आहे ह्या प्रकारे संख्या रेषेला बघून हे माहीत केले जाऊ शकते की सर्व ऋणपूर्णांकांची किंमत शून्यपेक्षा लहान असते आणि शून्यची किंमत सर्व धनपूर्णांकापेक्षा लहान असते अथवा याला आपण असेही म्हणू शकतो की सर्व धनपूर्णांक शून्यपेक्षा मोठे असतात आणि शून्य ही सर्व ऋणपूर्णांकांपेक्षा मोठी संख्या असते पूर्णांकांची तुलना करून आपण ह्यांना एका क्रमात व्यवस्थित ठेवू शकतो जसे येथे एका थंड हवेच्या ठिकाणचे भिन्न भिन्न वेळेचे तापमान दिले आहे चला ह्यांना संख्या रेषेवर व्यक्त करूया जसे की तुम्ही पाहू शकता वजा सहा सर्वात डावीकडे आहे म्हणून ही दिलेल्या संख्यांमधून सर्वात लहान संख्या आहे नंतर उजवीकडे जाऊया आता इथे वजा दोन आहे जी वजा सहाच्या उजवीकडे आहे म्हणूनच वजा सहा पेक्षा ही मोठी संख्या आहे पण ही अधिक सात आणि अधिक चौदाच्या डावीकडे आहे म्हणून आहे नंतर, नंतर पुढची संख्या आहे अधिक सात ही वजा सहाच्या आणि वजा दोनच्या उजवीकडे आहे म्हणूनच यांच्यापेक्षा मोठी संख्या आहे पण अधिक चौदाच्या डावीकडे आहे म्हणूनच अधिक चौदा पेक्षा लहान संख्या आहे अधिक चौदा या सर्वांच्या उजवीकडे आहे म्हणून या सर्वांपेक्षा मोठी संख्या आहे म्हणून अधिक सात नंतर लिहूया अधिक चौदा ह्या प्रकारे संख्यांना लहान संख्येपासून संख्येपर्यंत व्यवस्थित करून आपल्याला एक क्रम प्राप्त झाला आहे संख्यांना लहान मोठ्या संख्येपर्यंत वाढत्या क्रमात व्यवस्थित केल्याने प्राप्त होणाऱ्या क्रमाला चढता क्रम असे म्हणतात जर आपण ह्यालाच उलट केलं म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत कमी होणाऱ्या क्रमात व्यवस्थित केलं तर ह्याला एक उतरता क्रम म्हणतात तर आज आपण शिकलो पूर्णांकांच्या संबंधित खालील संकल्पना पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्यांच्याशी संबंधित उदाहरणे पाहूया